गांधी विरुद्ध योगी असाच संघर्ष पेटलेला पाहायला मिळालेला आहे. यमुना एक्सप्रेस हायवे वरती हा सगळा नाट्यमय प्रवास सुरू आहे. गेल्या 2 ते 2.5 तासापासून हे प्रचंड नाट्य रंगलेलं पाहायला मिळालंय. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना अखेर परवानगी देण्यात आलेली आहे हाथरसमध्ये जाण्यासाठी. त्यांच्यासह 5 जणांना परवानगी देण्यात आलेली आहे हाथरसमध्ये जाण्यासाठी. आणि राहुल गांधी हाथरसच्या दिशेनं रवाना देखील झालेले आहेत. मात्र त्या दरम्यान प्रचंड मोठं नाट्य या यमुना एक्सप्रेसवेच्या परिसरात, संपूर्ण परिसरात घडलेलं आहे. या सीमेवरती घडलेलं आहे. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहायला मिळाला. त्यानंतर कार्यकर्ते मोठे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राहुल गांधी, प्रियंका गांधी असतील यांचा ताफा पुन्हा एकदा अडवण्यात आला. कार्यकर्त्यांना लाठीचार्ज करण्यात आला. खासदारांना अडवण्यात आलं. आणि त्यानंतर अखेर राहुल गांधी यांच्या समक्ष 5 जणांना पुढे जाण्याची, हाथरसकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. कार्यकर्त्यांची मोठी संख्या या ठिकाणी जमली होती. महिला कार्यकर्ता देखील या ठिकाणी जमलेल्या पाहायला मिळाल्या. मात्र या सगळ्यावरती मात करत अखेर राहुल गांधी आणि त्यांच्यासह 5 जणांना हाथरसकडे जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत, जे सकाळपासून या संपूर्ण घटनेचं लाईव्ह कव्हरेज, प्रत्येक अपडेट Zee24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहेत. रामराजे, सध्याची काय परिस्थिती आहे? राहुल गांधी तर हाथरसकडे रवाना झालेले आहेत, त्यांच्यासह 5 जणांना परवानगी देखील देण्यात आलेली आहे. सध्या काय परिस्थिती आहे यमुना एक्सप्रेसवे परिसरात? बिल्कुल, तर मैं आपल्या Zee24 तासच्या प्रेक्षकांसाठी मी दाखवतोय सध्या ही जी परिस्थिती आहे. मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण बॅरिकेड्स लावण्यात आलेला आहेत. अजूनही पोलीस इथं उपस्थित आहेत. पलीकडे जाऊ दिलं जात नाही. तर दुसरीकडे इथे काँग्रेसचे नेते जे आहेत त्यांना अडवण्यात आलेले आहेत. या गाड्या ज्या आहेत त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आहेत. इथं राजीव सातव या गाडीमध्ये बसलेले आहेत. रणदीप सुरजेवाला हे सुद्धा या गाडीमध्ये बसलेले आहेत. यांना अजूनही जाऊ दिलं जात नाही आहे. काय कारण आहेत हे जाऊ न देण्याची? कारण बरेच वेळ झाला, अर्धा तासच्या आसपास झालं, परंतु अजूनही सोडण्यात आलं नाहीये. राजूजी, मला सांगा की देशामध्येच आहे ही सीमा, मग ही बॉर्डर ओलांडायला तुम्हाला एवढा वेळ का लागतोय? तुम्ही चर्चा केली नाही का? सांगितलं नाही का? परवानगी घेतली नाही का? आम्ही त्यांना विनंती केली. आम्ही त्यांना सांगितलं की रणदीप सुरजेवाला जी आमचे सरचिटणीस आहेत, त्यांना, मला, माणिक टागोर आमचे खासदार आहेत, त्यांना जाऊ द्या असं विनंती केली. ते जाऊ द्यायला तयार नाहीत. राहुलजींनासुद्धा आपण पाहिलं असेल परवा, त्यांनी जाऊ दिलं नाही. रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आत्तासुद्धा फक्त 5 लोकांना जाऊ दिलं. अधिरंजन चौधरींचे जे सगळे बाकीचे गाड्या आहेत, कोणालाच जाऊ द्यायचं नाही. आणि हे कशासाठी, लपवायचा काय प्रयत्न चाललेला आहे? हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. की एक तर मुख्यमंत्री तिथं गेले नाहीत, पीडित कुटुंबियांच्या कोणालाही मंत्री कोणी भेटलेले नाहीत. अशा पद्धतीचे काय लपवायचा योगी सरकारचा या निमित्तानाचा प्रयत्न आहे, हा सवाल आहे. आणि पीडिताच्या कुटुंबियांना भेटणं हे सरकारचं काम आहे. सरकार करत नसेल तर विरोधी पक्ष म्हणून आमचं काम आहे. आम्हाला करू द्या, पण ती करू द्यायची भूमिका या निमित्ताने या सरकारची दिसत नाही. हा सगळा जो प्रकार आहे हा सत्य लपवायचा प्रकार आहे. आणि यातून त्या दुर्दैवी मुलीला तिला न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि त्यासाठी आम्ही संघर्ष करतच राहणार. अच्छा, परंतु स्मृती इराणी म्हणतात की राजकारण चालू केलं जातं याच्यावरून. स्मृती इराणी ताईंना माझी विनंती आहे की हे प्रकार घडल्यानंतर आपण बांगड्या पाठवणार आहात का आदित्यनाथांना? आपण त्या पीडित कुटुंबियांच्या घरी जाऊन आलेले आहात का? आपण उत्तर प्रदेशच्याच खासदार आहात, मग कशासाठी अशा पद्धतीचं वर्तन करताय? आपण स्वतः महिला आहात, आपण जाऊन भेटलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आणि किमान बांगड्या तरी पाठवल्या पाहिजेत आदित्यनाथांना, हे आमचं म्हणणं आहे. अच्छा, परंतु मला एक सांगा की आता मग तुम्ही निघणार का? तुमची चर्चा झाली आहे का? कारण बराच वेळ झाला तुम्ही परवानगी देत नाहीत. परवानगी देत नाहीत काय भूमिका असणार? नाही, परवानगी देत नाहीत ना, आम्हाला इथंच थांबावं लागेल.